नमस्कार, अन्नपूर्णा केसेपमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एगलेस टूटी फुटी व्हॅनिला कपकेक. हे कपकेक तुम्ही मुलांच्या बर्थडे पार्टीमध्ये बनवू शकता किंवा क्रिसमस पार्टीमध्ये बनवू शकता. हे कलरफुल एगलेस टूटी फुटी कपकेक मुलांना खूप आवडतात. जर तुम्ही हे कपकेक मुलांना बनवून दिलं तर ते खूप खुश होतील. चला तर मग बनवूया एगलेस टूटी फुटी कपकेक. त्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी मैदा. हे सर्व आपण एका चाळणीमध्ये टाकून घेऊ. 3 चमचे मिल्क पावडर, 1/2 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा. आता हे सर्व मिश्रण आपण चाळून घेऊया. हे आपले ड्राय इन्ग्रेडियंट चाळून तयार झाले आहेत. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या बाउलमध्ये 1/2 कप कंडेन्स मिल्क घालून घेऊ. जर तुम्ही या ठिकाणी कंडेन्स मिल्कऐवजी साखरेचा वापर करणार असाल तर तुम्ही इथे 1/2 कप पिठी साखर वापरू शकता. आता आपण यात 4 चमचे मेल्टेड बटर घालून घेऊ आणि 1/2 चमचा व्हॅनिला एसेन्स. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले आहे. आता यामध्ये आपण दूध घालून घेऊ. मी इथे 1/2 कप दूध घेतले आहे. यातील 1/2 दूध आपण इथे वापरणार आहोत आणि 1/2 दूध नंतर वापरणार आहोत. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाले आहे. आता आपण यामध्ये जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घेतले होते ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये जे उरलेले दूध होते ते यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला इथे दूध थोडे कमी वाटत असेल तर तुम्ही इथे दूध किंवा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आहे. हे झाले आपले बॅटर तयार. आता यामध्ये 5 चमचे टूटी फुटी घालून मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले आहे. आता हे बॅटर कपकेक करण्यासाठी तयार झाले आहे. आता हे आपल्याला मोल्डमध्ये घालून घ्यायचे आहे. मी इथे सिलिकॉनचे मोल्ड घेतले आहे. याला ग्रीस करायचीही गरज नाहीये. आता आपण यात हे बॅटर टाकून घेऊया. यात बॅटर टाकताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे बॅटर मोल्डमध्ये अर्धेच भरून घ्यायचे आहे. जास्त बॅटर भरले तर कपकेक फुगून बाहेर येतील. आता याला अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे आहे, त्यामुळे यातील एअर बबल्स निघण्यास मदत होईल. आता यावर गार्निश करण्यासाठी टूटी फुटी घालूया. तर इथे अशा प्रकारे तुमच्या आवडीप्रमाणे सर्व कपकेकवर टूटी फुटी घालून घ्यायची आहे. आता आपण हे अवनमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊया. मी इथे हे कपकेक अवनमध्ये बेक करून घेत आहे. मी अवन अगोदरच प्री हीटला लावला होता. आता हे कपकेक आपल्याला 180 डिग्रीवर 15 मिनिट बेक करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला हे कढाई किंवा कुकरमध्ये बेक करून घ्यायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये 15 ते 20 मिनिट बेक करून घेऊ शकता. हे आपले कपकेक तयार झाले आहेत. आता एका टूथपिकच्या सहाय्याने आपण हे चेक करूया. हे पहा, टूथपिक पूर्णपणे साफ निघाले आहे, म्हणजेच आपले कपकेक परफेक्ट बेक झाले आहे. आता हे 5 मिनिट थंड होऊ देऊ. 5 मिनिटानंतर आता आपण हे कपकेक मोल्डमधून काढून घेऊया. तुम्ही पाहत असाल कपकेक मोल्डमधून किती इझिली निघत आहे. हे पहा, आपले कपकेक किती छान दिसत आहे आणि किती सॉफ्ट आणि स्पंजी झाले आहे. जर तुम्हाला ही मफिन किंवा कपकेकची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.